त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस का? होय प्रभू, तुम्हाला ठाऊक आहे माझी कोकरे चार। दुसऱ्यांदा येशू त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रीती करतोस का? होय प्रभू, तुम्हाला ठाऊक आहे माझी मेंढरे पाळ। तिसऱ्यांदा येशू त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रेम करतोस का? माझ्यावर प्रेम करतोस का असं तिसऱ्यांदा येशूने विचारलं म्हणून पेत्र दुखी होऊन त्याला म्हणाला, प्रभू तुम्हाला सर्व ठाऊक आहे, मी तुमच्यावर प्रीती करतो। माझी मेंढरे चार। मी तुला खात्रीने सांगतो, तू तरुण होतास तेव्हा स्वतः कंबर बांधून तुझ्या मनाला येईल तिथे जात होतास, पण तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करशील आणि कोणीतरी तुझी कंबर बांधून तुझी इच्छा नाही तिथे तुला घेऊन जाईल। तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचा गौरव करील हे सुचवण्यासाठी येशू हे बोलला। मग येशू त्याला म्हणाला, माझ्या मागे ये। मग पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती आणि जो भोजनाच्या वेळेस येशूच्या उराशी टेकला असताना असं म्हणाला होता की प्रभू तुम्हाला धरून देणारा कोण आहे, त्याला त्याने मागे चालताना पाहिले आणि येशूला विचारले, प्रभूजी मग ह्याचं काय? मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय? तू माझ्या मागे ये। ह्यावरून तो शिष्य मरणार नाही अशी वदंता बंधू वर्गामध्ये पसरली, तरी तो मरणार नाही असे येशूने त्याला म्हटले नव्हते, तर मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय असे म्हटले होते। जो या गोष्टीविषयी साक्ष देतो आणि ज्याने या गोष्टी लिहिल्या तोच हा शिष्य आहे आणि त्याची साक्ष खरी आहे हे आम्हाला माहीत आहे। येशूने केलेली दुसरीही पुष्कळ कृत्ये आहेत, ती सर्व एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके ह्या जगात मावणार नाहीत असं मला वाटतं।